आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच नाशिकमधून बातमी आहे साम टीव्हीच्या इम्पॅक्टची. नाशिकमध्ये कोरोनाचा नियम धाब्यावर बसवून युवासेनेच्या मेळाव्याचं आयोजन करणाऱ्या आयोजकांविरोधात गुन्हा दाखल झालाय. युवासेनेचे जिल्हा प्रमुख दीपक दातील यांच्यासह 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. नाशिकच्या अंबड पोलिसांनी ही कारवाई केली आहे. शनिवारी युवासेनेच्या कार्यक्रमात कोरोना नियमांची पायामल्ली करत मोठ्या प्रमाणात गर्दी जमवण्यात आली होती. साम टीव्हीनं याबद्दलची बातमी प्रसारित करताच पोलीस प्रशासन जाग झालंय. आयोजकांवर आता आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झालाय. नाशिकमधून ही महत्वाची बातमी समोर येते. नाशिकमध्ये युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमवली होती. साम टीव्हीनं ही बातमी लावून धरली आणि त्यानंतर आता साम टीव्हीचा इम्पॅक्ट पाहायला मिळालाय. गर्दी जमवणाऱ्या या कार्यक्रमाच्या आयोजकांवर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे. अभिजित, ही मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती, बातमी साम टीव्हीनं दाखवल्यानंतर गुन्हे तर दाखल झालेले आहेत, मात्र कारवाई कशा प्रकारे केली जाते? नक्कीच, कारण आपण जर पाहिलं तर काल मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गर्दी होती, मास्कचा वापर केलेला त्या ठिकाणी दिसलेला नाहीये, सोशल डिस्टन्सिंगचं पालन नव्हतं. नाशिकमध्ये एकीकडे डेल्टा वेरियंटचे 30 रुग्ण आढळलेले असताना पालकमंत्री असतील किंवा अधिकाऱ्यांकडून प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आणि नियमांचं पालन करण्यात येतं, तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडूनच अशा पद्धतीने नियमांची पायमल्ली होत असल्याची बातमी आपण दाखवलेली होती. त्यानंतर आता पोलीस खरं तर आता कारवाईच्या मोडवर आलेले आहेत आणि आता सध्या तरी युवासेनेच्या जिल्हा प्रमुखासह इतर 3 पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत ही कारवाई जी ती करण्यात आलेली आहे. यामध्ये कोरोनाच्या प्रादुर्भाव असताना नियमांचं उल्लंघन करणे, परवानगी नसताना अशा पद्धतीने लोकांना जमवून मेळावा घेणे, अशा पद्धतीचे कलम जे आहेत ते त्यामध्ये त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेले आहेत. खरं तर ही कारवाई जरी आपण म्हटली तरी देखील अशा पद्धतीने जर सत्ताधारी पक्षच त्यांचे कार्यकर्ते जर अशा पद्धतीने वागणार असतील तर सामान्य नागरिकांना एक न्याय आणि सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना वेगळा न्याय अशा पद्धतीचा आणि अशा प्रकारचं जर वर्तन सत्ताधारी पक्षांकडून होत असेल तर साम टीव्ही त्यावर आवाज उठवणार आहे आणि यावेळी सुद्धा साम टीव्हीच्या बातमीचा इम्पॅक्ट आपण पाहिलेला आहे. अभिजित, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. पुढची बातमी देखील नाशिक मधूनच. नाशिकमध्ये शिवसेना नेत्यांनी कोरोनाचे नियम धाब्यावर बसवत एकच गर्दी केली होती. के वाघ कॉलेज परिसरात एका उड्डाण पुलाचं उद्घाटन झालं. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालंय. यात अनेकांच्या तोंडाला साधा मास्क देखील नव्हता. स्वतः खासदार हेमंत गोडसे यांच्याही तोंडाला यावेळी मास्क नव्हता. आधीच नाशिकमध्ये डेल्टा प्लस वेरियंटचा प्रादुर्भाव होत असल्याचं समोर आलंय आणि त्यात आता अशा कार्यक्रमात गर्दी, त्यात मास्क नाही, त्यामुळे संसर्गाचा धोका कैक पटींनी वाढलाय. सर्वसामान्यांच्या कार्यक्रमात गर्दी झाली तर कारवाई होते, दंडही होतो, मात्र राजकीय मंडळींच्या कार्यक्रमात नियमांची पायमल्ली करून सर्रास गर्दी करणाऱ्या या नेत्यांवर कारवाई का होत नाही असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. या भागातील आणि नाशिकच्या नागरिकांची आणि अनेक वाहतूकदारांची या ठिकाणी मागणी होती की या ठिकाणी उड्डाण पूल व्हावा आणि त्यासाठी आपण सातत्याने त्या ठिकाणी पाठपुरावा केला. त्याचं भूमिपूजन झालं. मी खऱ्या अर्थानं केंद्रीय मंत्री रस्ते विकास मंत्री आदरणीय गडकरी साहेबांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करीन नाशिककरांच्या वतीने. तर निश्चित या फ्लायओव्हरमुळं पुढे अपघात तर कमी होणारच आहे, वाहतुकीची कोंडी देखील त्या ठिकाणी सुटणार आहे, लोकांचा वेळ त्या ठिकाणी वाचणार आहे आणि म्हणून एक अतिशय महत्त्वाचा असा उड्डाणपुलाचा वाहतुकीचा मार्ग आज या ठिकाणी मोकळा झाला.